ई एमपीसी कटटा चॅनेल चे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनेल ला करा आणि हा बेल आयकॉन दाबाला विसरू नका नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेल वर बघा आज आपण तुमच्यासाठी एक संभाव्य प्रश्न संचनाची सीरीज चालू करत आहोत तुम्हाला काय करायचंय पहिली सूचना नीट लक्षात ठेवा तुम्हाला असं करायचंय की आपला टेलिग्राम चॅनेल जो आहे त्या टेलिग्राम वरती असणारी पीडीएफ पंधरा माझ्या पद्धतीने जे मला वाटतात ते प्रश्न संभाव्य प्रश्न म्हणूया आपण ते पीडीएफच्या स्वरूपात मी तुमच्यापर्यंत अवेलेबल करून दिलेले आहेत ते प्रश्न पहिली प्रिंट आऊट काढायची वेळ लावून सोडवायची पहिल्यांदा तुम्ही स्वतः ट्राय करा हे व्हिडिओ आता पाहताय त्याच्या अगोदर पॉज करा पॉज केल्यानंतर तो, तो व्हिडिओ पहिल्यांदा ती प्रिंट आउट सोडवा सोडवा उरल्यानंतर तुमचं काय चुकले बाबा मला प्रडिक्शन काय पाहिजे तुमच्याकडून अॅनालिसिस कसं पाहिजे की पंधरा प्रश्न सर मला इतका वेळ लागला ह्याच्यापैकी माझे इतके बरोबर आले इतके चुकले काय होती परिस्थिती बघा माझा असा अंदाज आहे प्रत्येक विद्यार्थी मित्रांनो वीस मिनटं सोडायला हरकत नाही वीस मिनिटामध्ये पंधरा प्रश्न व्यवस्थित कवर होत आहेत मी इथे सगळ्या प्रकारची तुम्हाला स्ट्रॅटजी सांगणार आहे सगळ्या बाजूनी प्लॅन करून प्रश्न टाकलेले आहेत फक्त लक्षात ठेवा ही गोष्ट करताना तुम्हाला काय करायचे पहिल्यांदा सॉल्व्ह करायची सॉफ्ट कॉपी नाही हार्ड कॉपी प्रिंट आऊट काढा आणि ती सोडवा ठीक आहे आता एक्सप्लेनेशन जे आहे ते आपण बघूया पहिल्यांदा पंधरा प्रश्न जे होते कोणता प्रश्न लगेच स्किप करायला पाहिजे होता कोणता लगेच सोडवायला पाहिजे होता आपण बेसिकनुसार सगळं समजून सांगणार परत अडचण येणार नाही बघा तुम्हाला आता प्रश्न काय बघा एका रांगेत काही मुले उभी आहेत करेक्ट माझा शेवटून सातवा क्रमांक आहे असे मंगेश म्हणतो मंगेश म्हणतो माझा खालून शेवटून सातवा क्रमांक आहे तर माझा सुरुवातीपासून बारावा क्रमांक आहे माझ्या असून माझ्या अगोदर दुसऱ्या स्थानावर मंगेश आहे असं कोण म्हणतोय कल्पेश सांगतोय बघा दोन लोक आहेत मंगेश आणि कल्पेश आता मंगेशचा जर विचार केला तर मंगेश कितवा आहे सातवा आहे खालून एक दोन तीन चार पाच सहा सात हा जो असणार आहे तो मंगेश आहे करेक्ट आहे हा मंगेश बघा खालून सातवा आणि पुढे विचार केला कल्पेश म्हणून तुम्ही सुरुवातीपासून आहे परंतु मंगेशच्या मंगेश माझ्यावर दुसरा आहे म्हणजे इथे शंभर टक्के काय येणार आहे हा जो भाग आहे तो कल्पेश येणार आहे ठीक आहे हा कोण येणार आहे कल्पेश येणार आहे लक्षात ठेवा म्हणजे मंगेश खालून सातवा तर ठीक आहे परंतु कल्पेश सुरुवातीपासून बारावा असून सुद्धा त्याच्या पुढे मंगेश दुसरा आहे म्हणजे इथं आकडा याचा बारावा आहे लक्षात ठेवायचं कल्पेचा किती बारावा मा मग मला सांगा हा बारा असेल तर खाली लोक किती राहतात बघा सुरुवातीपासून बारावा आहे हा हा खालून सातवा इथं लक्षात ठेवा हा इथं बारावा मग यांच्यामध्ये दोनचा फरक आहे मंगेस खालून सातवा हा वरून बारावा मग बाराच्या पुढे कार लवकर राहतात किती तेरा चौदा पंधरा सोळा म्हणून टोटल रांगेत मुले किती असणार सोळा पर्याय नंबर माझा तीन बरोबर बर। बघा मित्रांनो तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट पैकी ह्याला प्रकार मी एक नेहमी म्हणतो माझ्या बॅचेसमध्ये सांगितलं त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर सांगतो की लक्षात ठेवा रांगेत मुलं किती क्रम ओळखणे हा, हा तो तो एक प्रकार जो आहे ना हा तुमच्या परीक्षेसाठी हॉट टॉपिक मी माझ्या दृष्टिकोनातून मला वाटतोय तर त्याच्यामध्ये रांगेत मुलं किती आहे एकाच व्यक्तीबद्दल बोललोय का दोन व्यक्तीबद्दल का काय कसं हे नीट वाचायचं आणि हा प्रश्न वा काय म्हणतात त्याला लाईनशील सोडवा म्हणजे हा एक नंबरला आहे ते एक नंबरला सोडवा हा प्रश्न स्किप करायची गरज नाही किंवा नंतर सोडवायची गरज नाही हा प्रश्न तिथे सोडला पाहिजे लक्षात ठेवा बरोबर म्हणून उत्तर सोळा येते जाऊया बघा आता हा वर्गीकरणाचा प्रश्न आहे वर्गीकरणाचा प्रश्न बघितला राधा स्मिता मीना कावेरी रश्मी या पाच मैत्रिणी आहेत यांचे वडील भिन्न व्यवसाय करतात डॉक्टर इंजिनियर चित्रकार शिक्षक गायक असे पाच व्यवसाय करतात आता मित्रांनो लक्षात ठेवा तुमच्या कंबाईनला येणारा प्रश्न जे पंधरा प्रश्न आहेत त्याच्यापैकी एक दोन प्रश्न तरी तुम्हाला पझलचे येणारच आहे वर्गीकरण ज्याला कोड म्हणूया दोन प्रश्न येणारच आहेत तुमच्या येणाऱ्या परीक्षा दिसणारच आहे हे प्रश्न तुम्हाला ही माहिती न वाचता पटकन मोठं दिसतंय गोल करायचं पुढे जायचं बाकीचे प्रश्न सोडवायला हवेत तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे दोन नंबर काही न वाचता पुढे जाऊन तीन चार सोडवत बसायला पाहिजे बरोबर लक्षात ठेवा पण मी तुम्हाला सिक्वेन्शियल त्याचं काय देणार एक्सप्लेनेशन देणार आहे फक्त लक्षात ठेवा मी ज्या प्रश्नाला तुम्ही हार्ड कॉपी जी काढलेली आहे ज्या प्रश्नाला मी सांगितलंय की ह्या प्रश्न स्किप करून शेवटी सोडवा तिथे कोपरेला लिहा तुमच्या या संभाव्य आपली जी सिरीज आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की यार कोणता प्रश्न आपल्याला नंतर सोडवायला पाहिजे कोणता त्या सिक्वेन्सला सोडवायला पाहिजे आणि हीच तर खरी गंमत आहे कळतंय हे बघा बघा आता राधा स्मिता मीना स्मी, कावेरी रश्मी ह्या पाच मैत्रिणी त्यांचे वे वडील वे वेगळा व्यवसाय वे करतात आता मी काय करेल की नावं जी आहे ती लिहून घेतो बघा राधा आहे बरोबर नंतर कोण आहे स्मिता आहे कारण हे प्रश्न शेवटी का म्हणतोय असं नाही सोपे प्रश्न असतात फक्त वेळ खाऊ असतात आणि आपल्याकडे तुम्हाला माहिती कंबाईनचे एक्झामला वेळ आहे का मित्रांनो नाही त्यामुळे आपल्याला वेळेमध्ये सगळं नियोजन बसवायचे त्यामुळे हा मध्ये प्रश्न घेतल्यानंतर तुमच्या हाताला घाम फुटणे किंवा पुढे तुम्हाला बाकीच्या प्रश्नांचं प्रेशर येणे कारण हे दोन नंबरचा प्रश्न अजून तिरा सोडवायचे डोक्याला ताण येऊ शकतो त्यामुळे हे प्रश्न स्किप करून बाकीचे सोडवायला सोपे सोपे सुरुवात करत जायचं स्मिता मीना बघा पुढे पुढे कोण आहे कावेरी आणि त्याच्या पुढे आहे कोण रश्मी ही पाच विद्या ह्या मैत्रिणी आहेत आणि ह्यांच्या पाच मुलींच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांचे पाच त्यांचे वडील जे आहेत त्यांचे प्रत्येकांचे व्यवसाय वेगवेगळे आहेत बरोबर मी आता राधाचे वडील असं म्हणत नाही डायरेक्ट राधाच्या खाली जे लिहिल ते राधाच्या वडिलांचा व्यवसाय असणार आहे स्मिता जे लिहिल स्मिताच्या वडिलांचा व्यवसाय असणार आहे मीना जे लिहिल मीनाच्या वडिलांचा व्यवसाय असणार कावेरी आणि रश्मी करेक्ट आता बघा जी माहिती परफेक्ट कळली ती लिहिणार मी मीनाचे वडील इंजिनियर नाहीत म्हणजे मीना इंजिनियर लिहून पूर्ण इंजिनियर शब्द लिहिला तर इझी लिल क्रॉस करा तो शब्द इथे येणार नाही पुढे राधाचे वडील चित्रकार आहे फिक्स आहे म्हणजे राधा चित्र, चित्र पूर्ण शब्द लिहित बसू नका वेळ नाही आपल्याकडे चित्र म्हणजे चित्रकार माझ्या शब्दात लक्षात येईल कावेरीच्या वडिलांना गाता येत नाही कावेरींना गाता येत नाही गाता म्हणजे गाण्याचा विषय संपला कावेरीच्या वडिलांचा बरं पुढे रश्मीच्या वडिलांना गाता येते म्हणजे रश्मीचे वडील साहजिकच कोण असणार आहे गायक असणार आहे रश्मीच्या वडिलांचा गायक विषय झाला स्मिताचे वडील शिक्षक आहेत हे शिक्षक आहेत बर मित्रांनो आता दोन जण राहिलेत पण आता माझ्याकडे दोन पोस्ट राहिले दोन पद राहिले दोन व्यवसाय राहिलेत कोणते डॉक्टर आणि इंजिनियर तुमच्या इथं लक्षात येईल की मीनाचे वडील इंजिनियर नाहीत म्हणजे कावेरीचे इंजिनियर असणार बरोबर आणि राहिलं कोण मग मा? डॉक्टर मला प्रश्न काय विचारलाय डॉक्टर कोण आहेत कोणाचे वडील आहेत तर डॉक्टर वडील कोणाचे आहेत मीनाचे पर्याय नंबर माझा दोन बरोबर कळतंय सोपा प्रश्न आहे फक्त वेळ जातो लक्षात ठेवा एकदम साधा घेतलाय मी पहिला प्रश्न संचासाठी पुढे अजून मी लेवल वाढवत जाणार मित्रांनो कॅलेंडरचा प्रश्न आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली प्रजासत्ताक दिन मंगळवारी होता सीमा प्रत्येक सोमवारी व गुरुवारी देवळात जाते सोमवारी व गुरुवारी देवळात जाते जर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून दोन हजार पर्यंत जी प्रजत्ताक दिना दिवशी किती वेळा देवळात जाईल आता तुम्हाला हे माहीत पाहिजे की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी व सव्वीस जानेवारी बघा सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पुढे पुढे ज्या सव्वीस जानेवारी येतील ज्या वारी सोमवार आणि मंगळ सोमवार आणि गुरुवारी सव्वीस जानेवारी आली की सीमा काय करणार आहे मंदिरात जाणार आहे मग असे किती वेळा मंदिरात जाईन हा प्रश्न विचारलाय एकोणीशे अठ्याऐंशी ला कोणता वारे मित्रांनो मंगळवार आहे आहे ठीक बघा एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे नव्वद बरोबर एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार लक्षात ठेवायचं दोन हजार लिहितो मी करेक्ट मग बघा मित्रांनो एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला मंगळवार आहे तर लिप वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी लिप वर्ष आहे ब्याण्णव लिप वर्ष आहे शहाण्णव लिप वर्ष आहे आणि दोन हजार एक लिप वर्ष आहे करेक्ट मग यांची तारीख जी आहे सव्वीस जानेवारी लक्षात ठेवा याच्यानंतर ह्या स्लॉटमध्ये इथं एकोणतीस फेब्रुवारी येणार का एकोणतीस सव्वीस जानेवारी नंतर एकोणतीस फेब्रुवारी येते ना मग ह्या स्लॉटमध्ये एकोणतीस फेब्रुवारी येणार म्हणजेच पुढचा वार हा दोन ने वाढणार म्हणजे मंगळवार नंतर इथं शंभर टक्के गुरुवार येणार लक्षात ठेवा गुरुवार पुढचा अडचण नाही कारण वर्ष असेल तर दोन निवडी मारली जाते नाहीतर एक ने गुरुवार पुढचा शुक्रवार फिक्स त्याच्या पुढे शनिवार त्याच्या पुढे रविवार इथं ना का नाही उडी मारली मित्रांनो कारण एकोणतीस फेब्रुवारी इथं येतं इथे म्हणून इथे पुढे काही सोमवार न मंगळवार का मंगळवार कारण का दोनने पुढे जाणार लक्षात ठेवा इथं दोन ने पुढे गेलेलो आहे मी बर पुढे बुधवार पुढे गुरुवार पुढे शुक्रवार आता शुक्रवार झाल्यानंतर मित्रांनो इथं परत दोनने उडी मारायला पाहिजे प्लस दोन म्हणजे रविवार सोमवार मंगळ आणि हे बुध करेक्ट मग मला सांगा किती वेळा सोमवार आणि गुरुवार आलाय बघा एक गुरुवारी थ आलाय दोन गुरुवारी इथं आहे आणि तीन सोमवारी आलाय म्हणजे तीन वेळा मंदिरात जाणार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून ते दोन हजार पर्यंत म्हणून पर्याय नंबर माझा दोन बरोबर आहे लक्षात ठेवा इथे प्रत्येक वाराचा हिशोब पाहिजे होता म्हणून आपण ते वार लिहिले बऱ्याच वेळा एका व्यक्तीचा जन्म ह्या दिवशी झालाय तर दिवश त्याचा सहावा वाढ दिवस कधी तर याच्यासाठी तुम्हाला एवढं लिहायची गरज लागत नाही तर त्या ठिकाणी सहा आठ दिवस म्हणजे सहा दिवस लिपियर आलं तर दोन निवडी मारायची साधं वर्ष आलं तर एक निवडी मारायची मग कॅल्क्युलेट करत गेलं तर तो, तो वार लगेच कळून जातो आपण तुम्हाला पुढे लक्षात येईलच पण सगळ्या प्रकारची मी पॅटर्न ॲड करतोय आता ह्या प्रश्नाबद्दल सांगताना मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला प्रखरतेने जाणवेल किंवा सांगूशी वाटेल मला ती गोष्ट अशी की तुम्हाला मिसिंग टर्मचा जो काही प्रश्न आहे किंवा अंक मालिकाचा जो, जो टॉपिकचा प्रश्न आहे किंवा अक्षर मालिकाचा टॉपिकचा प्रश्न आहे हे प्रश्न सुटले तर त्याच वेळेस सोडवायचे पण सुटले तर लगेच नाहीतर रूमवर आल्यावरच लक्षात ठेवायचं कसं काय ते लॉजिक लगेच क्लिक होण्याची गॅरंटी नसते झालं तो लगेच क्लिक होतं मित्रांनो पण याची गॅरंटी नाही की लगेच क्लिक होईल हा तुमचा इगो हर्ट करण्यासाठी टाकलेला प्रश्न असतो तुम्हाला वाटावर एवढं मला येत नाही एवढं मला येत नाही मग तुमचा वेळ जावा हा मेन पर्पज असतो लक्षात ठेवा त्यामुळं परीक्षा पद्धतीत मला किती येतं यापेक्षा मला कोणता प्रश्न कधी घेतला पाहिजे कोणता प्रश्न कधी सोडून दिला पाहिजे कोणत्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे हे लक्षात आलं की तुम्हाला पोस्ट तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही मिळण्यापासून ठीक आहे बघा प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल म्हणजे इथं कोणती संख्या येईल तर अशा प्रकारचे प्रश्न जे असतात ज्याला असं जे प्रकार जो असतो ना त्याला नाईन्टी नाईन पर्सेंट लॉजिक समोरासमोरच लॉजिक बसतं लक्षात ठेवा म्हणजे ट्वेंटी वन आणि ट्वेंटी नाईन यांचं काय केलं तर बघा ट्वेंटी एट आणि ट्वेंटी टू इथं ट्वेंटी टू फि इथं ट्वेंटी टू नाही थर्टी फाईव्ह येत ठीक आहे म्हणजे इथं लक्षात ठेवा असं काय आहे की ज्यांचं लॉजिक बसतंय तर तुमच्या एक लक्षात येईल समोरासमोरच्या अंकांची बेरीज ही किती आहे शंभर आहे पन्नास आहे लक्षात ठेवा पस्तीस आणि पंधरा हा पण पन्नास आहे मग एकतीस आणि किती पन्नास होईल एकोणीस म्हणून पर्या नंबर माझा तीन बरोबर समोरासमोरच्या संख्यांची बेरीज माझी किती येते पन्नास येते इतकं साधं सिम्पल लॉजिक होतं पण ह्या प्रश्नाच्या बाबतीत म्हणजे मिसिंग टर्मला प्रत्येक टाईपच्या स्ट्रक्चर नुसार त्याचं लॉजिक लागतं जसं की तुम्हाला अशी प्रकारची प्रश्न असतात बघा तीन दोन पाच सात आणि एक्केचाळीस असं असेल बरोबर तर लक्षात ठेवा ह्या चार अंकांचं काहीतरी करून एक्केचाळीस उत्तर येणार सेम लॉजिक इथं सेम लॉजिक इथं म्हणजे प्रश्नाच्या आकृतीनुसार मित्रांनो ते लॉजिक पुट केलेलं असतात त्याच्यासाठी प्रॅक्टिसची गरज लागते बघा कळून जाईल फक्त मग आजी तुम्हाला कळकळीची विनंती ही आहे की हे प्रश्न तुम्हाला इगो हर्ट करणारे आहे तुमचा स्पीड ब्रेक करण्यासाठी असतात हे प्रश्न सावध राहायचं क्लिक झालं तर लगेच नाही तर गोल करून पुढे जायचं लक्षात ठेवायचं चला पुढे आता बघा कोणता दिवस एका दिवसानंतर तिसरा येतो जो एका दिवसानंतर दुसरा येतो जो एका दिवसानंतर लगेच येतो जो सोमवार नंतर दुसरा येतो तर हे नवीन तुम्हाला पॅटर्न सांगतो की ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला इथे नाही अजून बऱ्याच प्रकारच्या प्रश्नामध्ये जो 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 बऱ्याच वेळा दिसतोय बघा जो 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 असे जो 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 जी जी जे आणि जे 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 असे जर बऱ्याच वेळा दिसलं तर शेवटच्या पासूनच सोडवायला सुरुवात करायची शेवटच्या पासून म्हणजे सोमवार नंतर दुसरा सोमवार नंतरचा मंगळवार येतो त्याच्यानंतरचा बुधवार येतो म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर बुधवार येणार हे क्लिअर आहे बुधवार बरोबर मग हे आलेलं बुधवार उत्तर अगोदरच्या एकामध्ये टाकून द्यायचं इथं बुध शब्द टाकायचा याचं आलेलं अगोदरच्या एका शब्दाच्या जागी ठेवायचं म्हणजे बुधवार दिवसानंतर लगेच येतो म्हणजे याचं उत्तर साहजिकच काय येणार गुरुवार लक्षात ठेवा म्हणजे बुधवार दिवसानंतर लगेच येतो गुरुवार हा गुरुवार शब्द ह्या एका जागी ठेवायचा गुरुवार बरोबर वाचा पुढे गुरुवार दिवसानंतर दुसरा येतो शुक्रवार आणि शनिवार करेक्ट म्हणजे याचं उत्तर शनिवार आलं ते शनिवार मागच्या एकामध्ये ठेवा शनिवार मग वाचा शनिवार दिवसानंतर तिसरा येतो शनिवार नंतर पहिला रविवार नंतर मंगळ बुध सोमवार आणि नंतर मंगळवार म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं मंगळवार म्हणजे टोटल उत्तर फायनली आलं मंगळवार लक्षात ठेवा हो पर्याय नंबर तीन म्हणजे या प्रश्नामध्ये कसं सोडवलंय तुम्ही तर शेवटचा जो काय जो आहे त्याचं उत्तर काढलं अगोदरच्या एकामध्ये ठेवलं त्याच्यानुसार उत्तर काढलं त्या अगोदरच्या एकामध्ये ठेवलं त्याच्यानुसार उत्तर काढलं अगोदरच्या एकामध्ये ठेवलं आणि जे फायनल उत्तर ते उत्तर असतं इथं तुम्हाला नवीन पॅटर्न जो 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 जी जी जे आणि जे 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 हे पॅटर्न शिकायला मिळालं लक्षात ठेवा चला पुढे एकूण एकशे सहासष्ट विद्यार्थ्यांपैकी चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांना हिंदी सिनेमा आवडतो आता हे वेन डायग्रामचा प्रश्न आहे हिंदी वि सिनेमा की, सिनेमा किती लोकांना आवडतो चौऱ्याण्णव एकशे सहासष्ट पैकी शहात्तर मुलांना इंग्रजी सिनेमा आवडतो आणि अठरा जे विद्यार्थी आहेत त्यांना सगळे दोन्ही सिनेमे आवडतात दोन्ही हिंदी चालतंय इंग्रजी इंग्रजी पण चालतं तर कोणताच सिनेमा न आवडणाऱ्या मुलांची संख्या किती आता लक्षात ठेवा जे आपण डायग्राम काढणार आहे ते आवडणाऱ्यांची काढणार आहे वेन डायग्राम मध्ये दोन घटक आले की अशीच डायग्राम कंपल्सरी काढायची ही जी जनता आहे यांना हिंदी सिनेमा आवडतो ही जी जनता आहे त्यांना इंग्रजी सिनेमा आवडतो लक्षात ठेवा आणि दोघांमध्ये कॉमन पार्ट जो दिसतोय हा हा कॉमन पार्ट जो आहे ते दोघांना आवडणारा आहे दोघांना आवडणारे विष किती आहेत मुलं दोन्ही सिनेमा आवडणारे अठरा म्हणजे याची किंमत अठरा आली आता मला सांगा हिंदी आवडणारी चौऱ्याण्णव आहे मग हे पूर्ण गोलाची किंमत सगळ्या सगळ्या गोलाची किंमत चौऱ्याण्णव आहे मग त्यातले अठरा जर आहे जे दोन्ही आवडतात तर इथं चौऱ्याण्णव न घेता इथं चौऱ्याण्णव न घेता किती येणार शहात्तर आकडा येणार दोघांची विहिरीत चौऱ्याण्णव पाहिजे कारण हिंदी पूर्ण गोलाची किंमत किती पाहिजे चौऱ्याण्णव तसंच इंग्रजीच्या बाबतीत जर झालं तर इंग्रजी ह्या पूर्ण गोलाची किंमत किती पाहिजे शहात्तर पाहिजे किती पाहिजे शहात्तर त्यातले अठरा जर गेले किती तर किती राहतात बघा तर राहतात अठ्ठावन्न किती राहतात अठ्ठावन्न मग हे सगळ्यांची जर बिरीज केली हे सगळ्यांची बिरीज तर शहात्तर प्लस अठरा प्लस किती अठ्ठावन्न तर त्यांची बिरीज येते एकशे बावन्न मग ही एकशे बावन्न जी जनता आहे ती कोण आहेत तर ते त्यांना कोणता ना कोणता सिनेमा आवडतो म्हणजे तर हिंदी तरी पाहतात किंवा इंग्रजी तरी पाहतात किंवा धोनी पाहतात असे सिनेमा पाहणारी जनता किती आहे एकशे बावन्न आहेत टोटल जनता किती विद्यार्थी किती एकशे सहासष्ट आहे त्यांच्यापैकी एकशे बावन्न कोणता ना कोणता सिलेबस कोणता ना कोणता सिनेमा पाहतात मग न पाहणारी जनता किती आहेत एकशे बावन्न एकशे सहासष्ट मधून वजा करा चौदा लोक अशी आहेत जी आपल्यासारख्या एम पी एस अभ्यास करतात ते कोणता सिनेमा पाहत नाही कारण त्यांच्यासाठी आयुष्याचा सिनेमा म्हणजेच एम पी एस सी कळतंय ठीक आहे बघा उत्तर किती आलं दोन पुढचा प्रश्न बघा मित्रांनो अजून एक त्याच्या सांगता सांगता गोस्ट तुम्हाला, परस्नली, परस्नली, तुम्हाला आट, एक गोष्ट सांगेल तुमच्यापैकी जे व्हिडिओ पाहत आणि त्यांना आपलं टेलिग्राम चॅनल ह्या त्या गोष्टी माहीत नसेल आणि तुम्हाला पर्सनली पर्सनली माझ्याकडून स्वतः जर तुम्हाला काय पाहिजे क्वेश्चन पेपर पाहिजे किंवा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला फक्त त्र्याऐंशी झिरो आठ एकशे दहा एकशे दहा एक या नंबरवरती मला वरून हाय मेसेज करायचा आणि फक्त हाय मेसेज केल्यानंतर तुमचा जिल्हा लक्षात ठेवा जिल्हा आणि तुमचं नाव या दोन गोष्टी फक्त वरती टाका तुम्हाला वरती फक्त हाय मेसेज करून जिल्हा आणि नाव मला सांगा तुम्हाला इथून पुढचे जे काही पेपर असतील किंवा व्हिडिओ असतील जे काही भविष्यात मी उपक्रम करणार आहे तुम्हाला पर्सनली पाठवलं जाईल इवन ह्या पेपरचा पण तुम्हाला पी पाठवले पाठवली जाईल तुम्हाला काय शोधायची गरज लागणार नाही पर्सनल माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहताल मला फक्त व्हॉट्सॲपवरती तुम्हाला हाय मेसेज करून तुमचा जिल्हा कोणता आहे तुमचं नाव एवढं टा सांगा सांगण्याचं कारण असं आहे तुमचा नंबर माझ्याकडे पर्सनली सेव्ह राहील आणि इथून पुढे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळत जातील कळतंय चला या प्रश्नामध्ये काय शिकणार आहे आपण बघा प्रश्न काय आहे खालील प्रश्नात काही विधाने दिली असून त्या खाली अनुमाने काढलेली आहेत तर अनुमानापैकी कोणतं अनुमान बरोबर आहे ते सांगायचंय आता हे जे दिलेत तुम्हाला ते तुम्हाला विधाने दिलेत बघा आता एक लहान किरण हा मंदार किरण पेक्षा लहान उंचा ठेंगणा असं दिलेलं आहे सिम्पलची गोष्ट आहे उंची कंपेरिजन जर आलं तुलना जर आलं तर असं डोकं चालवायचं मंदार किरण पेक्षा उंच आहे मंदार हे बघा आता मंदार इथं लिहितो मी मंदार कोणापेक्षा उंच आहे रे किरणपेक्षा हा किरण म्हणजे किरणपेक्षा उंच मंदार दिसतोय मला डोळ्याने पुढे गेलो अश्विन किरणपेक्षा ठेंगणा आहे किरणपेक्षा ठेंगणा हा अश्विन अश्विन हा किरणपेक्षा ठेंगणा आता पुढचं वाक्य आहे कौस्तुभ हा मंदारपेक्षा उंच मंदारपेक्षा उंच कौस्तुभ हे कौस्तुभ बरोबर मग बघा हे तुम्हाला कळलं की कोण लहान कोण मोठं खालीलपैकी कोणता अनुमान निश्चित बरोबर आहे ते सांगायचं अश्विन सर्वात ठेंगणा आहे अश्विन ठेंगणं आहे करेक्ट पहिले लगेच टिक करून घाई करायची नाही हे म्हणतात की सगळे येऊन स्वतःच्या हाताने पायावर दोंडा पाडून घेणे याला म्हणतात कसं हे बरोबर आहे वाक्य म्हणून लगेच पहिलं टिक करायचं नाही मित्रांनो घाई करू नका खालचे पर्याय बघा हे, हे सगळ्या प्रकार मी सेट केलंय कौस्तुभ उंच आहे हाय हे पण बरोबर आहे मंदारपेक्षा दोघे ठेंगणे आहेत मंदारपेक्षा डोघे ठेंगणे हे पण बरोबर आहे याचा अर्थ पहिली तिन्ही वाक्य बरोबर आहे म्हणजेच पर्याय नंबर माझा चार बरोबर आहे लक्षात ठेवा थोड्याशा गोष्टी घेऊन पळायचं नाही त्यामुळे मी पहिलं पटकन टिक बरोबर दिले तुम्हाला जी घाई सवय असते ना पटकन सिली मिस्टेक करणारी जनता हे डोक्यात ठेवा त्यामुळं थोडं सगळं वाचायला शिका बघा पुढे विधान विधान निष्कर्ष विधान गृहितके याच्यावरती जे प्रश्न येणार त्यातला विधान गृहितकाचा प्रश्न घेतलाय मी मुलाखतीला येणाऱ्या उमेदवारांना पुढील सूचना देण्यात आलेली आहे कोणती सूचना दिली बघा मुलाखतीला येणाऱ्या उमेदवारांना प्रवास खर्च स्वतःच करावा लागणार आहे एम पी एस जी परीक्षा देताना सूचना आहे की तुम्ही तुमच्या पेपरला येताना तुम्ही तुमचा प्रवास खर्च तुम्हाला स्वतः करायचा आहे असं का केलं बाबा गृहितक काय त्यांनी अशी नोटिफिकेशन किंवा अशी वाक्य देण्याचं कारण काय तर हे विचार त्यांच्या डोळ्यास डोळ्यात असतील का त्यांच्या मनात असतील का की बाबा हे सूचना टाकायची याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये त्यांनी असं गृहित धरून चाललेत का कोणतंही स्टेटमेंट बोलताना काही गोष्टी गृहित धरून चालल्या जातात ऍझ्युम केले जातात त्यातलं बघा अशी सूचना न केल्यास सर्व उमेदवार प्रवास खर्च मागणी करतील बरोबर आहे तशी जर सूचना नाही केली तर लोक म्हणणार आहे आम्हाला प्रवास खर्च द्या त्यामुळे क्लिअरली धडधडीत ऍडव्हर्टाईजमध्ये सगळीकडे लिहिलं असतं बघा काही कार्यालय उमेदवारांना असा प्रवास खर्च देतात देतात काही कार्यालय देतात मग काही कार्यालय देतात म्हणून आपल्यालाही मागू नये किंवा पोरं असं ग्रही धरून चालतील म्हणून हे नोटिफिकेशन दिलेलं आहे म्हणून दोन्ही गृहितके शंभर टक्के विचार करून केले आहेत म्हणून पर्याय नंबर माझा चार बरोबर आहे कळतंय चला पुढे एका कारखान्यात काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे दर तीस साठ नव्वद एकशे वीस मिनिटांनी बीप असा सिग्नल देतात म्हणजे पहिलं उपकरण तीस मिनिटांनी बीप असा आवाज करत आहे दुसरा साठ मिनिटांनी करत आहे तिसरं नव्वद मिनिटांनी चौदा चौथं एकशे वीस मिनिटांनी बीप असा सिग्नल देते आहे चारही उपकरणे रात्री बारा वाजता बीप केली सगळ्यांनी एका वेळेस बारा वाजता बीप केलं तर नंतर कधी बीप करतील साहजिकच हा लासावी आणि मासावीचा प्रश्न आहे लक्षात ठेवा तीस साठ नव्वद एकशे वीस मिनिटं पहिलं तीस मिनिटांनी बीप करते म्हणजे तीस साठ नव्वद एकशे वीस जे शेवटचं जे आहे ते एकशे वीस मिनिटांनी बीप करते सुरुवात पहिलाच बीप जो आवाज येणार आहे तो एकशे वीस मिनिटांनी येणार आहे साहजिकच याचं येणारं उत्तर एकशे वीसच्या पुढचा असणार म्हणजेच लसावी काढला जाणार लसावी आणि मासावीचं सोपं लॉजिक लक्षात ठेवा पोरांना प्रश्न कळतो पण लसावी काढायचो का मासबी काढायचं कळत नाही तर यात गोष्ट सिंपल सांगतो तुम्हाला दिलेल्या अक्षरांच्या दिलेल्या संख्यांच्या मोठं जर उत्तर येणार असेल तर लसावी काढायचं आणि दिलेल्या संख्यांच्या लहान जर उत्तर येणार असेल तर मसावी काढायचं सी गोष्ट मग याचं उत्तर एकशे वीसच्या पुढे येणार म्हणजे तीस साठ नव्वद आणि एकशे वीसचा लासावी काढा तर तुमचं जे उत्तर येईल तेवढ्या ते ते तासाने काय होणार आहे बीप होणार आहे बघा आता या सगळ्यांचा सा विचार केला तर मला दहाचं कळतंय किंवा डायरेक्ट तीसचा भाग जातो हेही कळतंय तीस एके तीस तीस दुनिया साठ तीस त्रिक एक नव्वद तीस चौक एकशे वीस आता अजून कशाला भाग जाईल बघा सगळ्यांना जाणार नाही पण दोघांना जाईल दोन आणि चारला दोन ने जातोय बघा एक आहे तसा बे कि तीन आहे तसा बे दोन्ही चार आता कशालाच भाग जाणार नाही या सगळ्यांचा गुणाकार करा तो तुमचा म्हणजे तीस दुने साठ साठ त्रिक एकशे ऐंशी एकशे ऐंशी दुने, एक एक दुने तीनशे साठ तीनशे साठ मिनिटे मी पुन्हा काय होणारे बीप होणारे लक्षात ठेवा तीनशे साठ मिनिटे म्हणजेच किती सहा तासानंतर पुन्हा ते सर्व जे आहेत उपकरण इलेक्ट्रॉनिक उपकरण बीप करणारे किती तासानंतर सहा तासानंतर रात्री बारा वाजता एकदा बीप केलं होतं पुढे अजून सहा तास आणि करणार म्हणजे सकाळी सहा वाजता ते काय करणार आहे बीप करणार आहे लसावी मसावीचा प्रश्न चला पुढे जर ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी वीस आहे बघा सरासरीची व्याख्या म्हणजे ए प्लस बी भागिले दोन दोन ए म्हणून दोन यांची सरासरी वीस येते याचाच मी अर्थ लिहिल ए प्लस बी म्हणजे चाळीस बघा दोघांची सरासरी जर वीस असेल दोन भागिले तिकडे जाऊन गुणिले होतील ए प्लस बी बरोबर चाळीस तसंच बी प्लस सी भागिले दोन ची सरासरी एकोणीस आहे याचा अर्थ बी प्लस सी म्हणजे अडतीस कस दोन गुणलं सेम प्रकारे सी प्लस ए सी प्लस ए भागिले दोन यांची सरासरी एकवीस आहे म्हणजेच त्यांची बिरीज सी प्लस ए बरोबर बेचाळीस होणार लक्षात ठेवा बरोबर मग तुम्ही कसं सोडवायचं या सगळ्यांची बिरीज करा तर इथं जर पाहिलं तर डबल येते ए प्लस बी प्लस सी तिघं डबल येते आणि यांची बेरीज एकशे वीस येते मग हा दोन इकडं गुणिले तिकडे जाऊन भागिले होईल याचाच अर्थ ए प्लस बी प्लस सी म्हणजे साठ होणार ए प्लस तिघांची बेरीज साठ होते त्यातलं एची किंमत काढायची मग बी सीची किंमत ठेवून द्या ना बी सीची किंमत किती रे अडतीस इथे अडतीस ठेवा ए प्लस अडतीस बरोबर साठ अडतीस तिकडे जाऊन वजा होईल ए बरोबर साठ वजा अडतीस म्हणजेच बावीस म्हणजे याची किंमत आली बावीस पर्याय नंबर माझा दोन बरोबर सरासरीचा प्रश्न असा तुम्हाला येऊ शकतो बघा वयवारीचा खूप सोपं भयानक सोपं मोजून दोन तीन सेकंदात उत्तर येतं गणेश विकास यांच्या अनुक्रमे वयांचं गुणोत्तर पाच लक्षात ठेवा ज्या ज्या वैवारीमध्ये गुणोत्तर येणार येणारे बोनस पॉईंट आपल्यासाठी ठरतो बघा आता पहिला जो आकडा आहे तो कोणाचा विषय रे गणेच आहे गणेश भाई बरोबर दुसरा जो आहे तो विकासचा आहे बरोबर नऊ वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर काय होणार आहे आठस होणार आहे म्हणजे पहिलाही हा कोण असणार आहे गणेश आणि नंतरचा असणार विकास हे सगळा खटाटोप करण्याच्या अगोदर सोपी भाषेत तुम्हाला मी सांगेल की बाबा आजचा विषय विचारले ना आजचे वय जे दिले विकास यांच्या वयाचे गुणोत्तर पाचसा आहे मला सांगा पहिला शब्द कोण आहे गणेश दुसरा शब्द काय विकास म्हणजे विकासचा रिशो हा सहाच्या पटीत असणार सिंपल सी गोष्ट याच्यापैकी सहाने भाग जाणारे संख्या कोणत्या तर पंधराला जात नाही कॅन्सल सत्तावीसला जात नाही कॅन्सल हे दोन राहतात बरोबर आता दोघापैकी काय नऊ वर्षानंतर लिंग गुणोत्तर आठच नऊ होईल म्हणजे नऊ वर्षानंतर साहजिकच नऊने ने भाग जाणार नऊ वर्षानंतर म्हणजे ह्याला नऊ ऍड करा आणि ह्याला नऊ ऍड करा यांची बिरी झाली तेहतीस यांची बिरी झाली सत्तावीस कितीने भाग घ्यायला पाहिजे नऊने ने सत्तावीसलाच जातो पर्याय नंबर तीन बरोबर म्हणजे आजच्या वयाला सहाने भाग घ्यायला पाहिजे नऊ वर्षानंतर प्लस नऊ केल्यानंतर नऊने ने भाग घ्यायला पाहिजे असा पर्याय लगेच येतो उगी समीकरणाच्या नादी ज्यावेळेस दोन गुणोत्तर प्रमाण देतात गुणोत्तर प्रमाण देतात अजिबात समीकरणाच्या नादी लागू नका डायरेक्ट पर्यायानुसार इलिमिनेट करा खूप सोपा आहे कळत आहे चला पुढे एका सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी अंकचिन्ह आता बघा याला खूप वेळ लागू शकतो बरं का म्हणजे मी वाईला सांगितलंय बारा नंबरचा प्रश्न गोल करा थांबवा कारण हा जंबल कोडिंगचा प्रश्न आहे वेळ लागतो ह्याला तेरा चौदा पंधरा सोडवन मग इकडे या आणि तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के पंधरापैकी दोन तीन प्रश्न मोठा हर्डल म्हणून पदे येणारा आहे तर हा प्रश्न जंबल कोडिंगचा थोडा वेळ लागू शकतो गोल करा आणि पुढे सोडवा नंतर सोडवा लक्ष ठेवा आता इथं काय सांगितलं तुम्हाला चॉक ह्या शब्दाचं कोड दिलाय हिटचा दिलाय टेकचा दिलाय टॉलचा दिलाय आता हे समोर समोर जोडी आहे का सांगता येत नाही परंतु चॉक हा शब्दाची पाच अक्षरी शब्द आहे त्याचे पाच अंक आहे चार शब्द चार 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 कळते लक्षात ठेवा सगळ्यात मदत काय करतं तर डबल लेटर मदत करतं लक्षात ठेवा नेहमी डबल लेटर मदत करतं तर डबल लेटर मदत मग ह्याच्यामध्ये डबल कोण दिसतोय तर पाच दिसतोय शंभर टक्के एल साठी पाच येणार आहे क्लिअर एल साठी पाच येणार कारण ह्याची जोडी इथंच आहे डबल पाच मग डबल एल एल लेटर डबल आहे तर पाच डबल आहे क्लिअर मग एल साठी पाच येणार लक्षात ठेवा या पर्यायामध्ये पाच पाहिजेत तर सर्व पर्यायामध्ये पाच पाहिजेत पर्याय पाहता पाहता एक गोष्ट इथं ध्यानात येईल मित्रांनो सगळेच पर्याय सारखे आहेत बघा सगळेच म्हणजे पाच सात तीन दोन पाच दोन तीन सात म्हणजेच अंकांची फल फक्त आदला बदल आहे ना तर आकडे सगळे सारखे हे आपल्यासाठी एक क्ल्यू असतो क्ल्यू असा असतो की जर अशी परिस्थिती असेल तर सिक्वेन्स फॉलो करायचा म्हणजे ची किंमत सुरुवातीलाच द्यायची ची किंमत दुसऱ्याला द्यायची असा प्रकार ठेवायचा ची किंमत तिसऱ्याला द्यायची असा प्रकार नेहमी लक्षात ठेवायचा मग आता टी ए बघा टी ए आहे बर अजून काय होऊ शकतं आपल्याला क्लिक होऊ शकतं का तर ते बघा इथं जर पाहिलं तर सगळ्या प्रश्नांमध्ये सगळ्या प्रश्नांमध्ये ए आहे म्हणजे सगळ्या शब्दांमध्ये ए आहे तर सगळीकडे तुम्हाला सात आकडा दिसतोय बघा सगळीकडे सात आकडा दिसतोय याचा अर्थ एसाठी शंभर टक्के सात आकडा येणार सात आकडा दोन नंबरला यायला पाहिजे असा पर्याय नंबर माझा दोन आणि चार गेला आता जर एला जर सात आकडा येत असेल टीला जर यल ला जर पाच आकडा येत असेल तर साजगड टी ती साठी तीन आकडा येणार टी ती साठी तीन म्हणजे तीन आकडा दोन तीन तीनच्या जागी पाहिजे हाही पर्याय गेला म्हणून पर्याय नंबर माझा किती बरोबर आहे एक बरोबर आहे जेव्हा सगळे पर्याय सारखे असतात तेव्हा सिक्वेन्स फॉलो करायचा हे विसरू नका कळतंय चलो आग्य बघा ब्लड रिलेशन सर्वात सोपा टॉपिक आणि अशी समीकरण दिसले तर आनंदच होतो आपल्याला कारण तुम्हाला सेकंदात उत्तर काढायची परिस्थिती मी शिकवलेली आहे माहिती आहे सगळ्यांना कळतंय तरी तुम्हाला लक्षात ठेवा प्रॅक्टिस म्हणून तुम्ही काय विचार केला पाहिजे ए प्लस बी म्हणजे ए हा बीचा भाऊ बरोबर ए गुणिले बी म्हणजे पती ए भागिले म्हणजे माता आणि वाचा म्हणजे बहीण लक्षात ठेवा तुम्हाला खालील समीकरणापैकी असं कोणतं समीकरण सांगतंय की टी हा पीचा पुत्र टी हा पुत्र म्हणजे हा मेल असणार हे तर क्लिअर झालं टी मेल पाहिजे कंपल्सरी मग लक्षात ठेवा टी कुठं कुठं आहे बघा इथं टी आहे इथं टीचं समीकरण इथं टीचं समीकरण इथं टीचं समीकरण लक्षात एक गोष्ट असू द्या शेवटच्या व्यक्तीचं जेंडर जनरली समीकरणामध्ये सांगता येत नाही आपवाद फक्त पती पत्नीचा असतो म्हणजे यस मायनस टी म्हणजे यस ही बहीण आहे टीची तर टी, टी भाऊ एका बहिणी नाही सांगतायत म्हणजे शंभर टक्के रॉंग असणार आता विचार करा टी मायनस यस टी मायनसचा अर्थ काय मित्रांनो बहीण आता हो टी जर बहीण असेल यसची तर कधी पुत्र होईल का कॅन्सल टी मायनस असेल बहीण असेल तर कधी पुत्र होईल का कॅन्सल मग तीन पर्याय जर कॅन्सल झाले तर राहिले पर्याय कोणता चार बघा मी गणित आणि बुद्धिमत्ता शिकवताना नेहमी इलिमिनेशन मित्रवरती जास्त जोर दिलाय तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा जर तुम्ही इलिमिनेशन चांगली स्ट्रॉंग केली तर माझा शब्द आहे मित्रांनो तुम्ही इलिमिनेट होणार नाही त्यामुळं जे काही संभाव्य प्रश्न चाललेत त्यांची व्यवस्थित प्रॅक्टिस करा शंभर टक्के परीक्षेला फायदा होणार आहे बरोबर म्हणून पर्याय नंबर चार आणि तीन पर्याय गेल्यानंतर चौथा का बरोबर आला रूमवरती आलो चेक करा इथं फक्त उत्तर टिक करून चला पण हे तीन शंभर टक्के रॉंग आहेत का हे क्लिअर पाहिजे पुढे बघा पुढचा एका पिशवी चार पांढरे पाच काळे तीन लाल चेंडू आहेत त्यातून काढलेल्या दोन चेंडूपैकी एक पांढरा आणि एक लाल चेंडू मिळण्याची संभाव्यता आता चेंडू काढतोय निवडतोय याचा अर्थ कॉम्बिनेशन येणार फिक्स कितीपैकी किती, किती मेन चेंडू किती सगळे चार पाच नऊ नौ, नऊ तीन बारा बारामधून मला दोन काढायचे आहेत कॉम्बिनेशन फिक्स आहे आता हे तर माझं युनिव्हर्सल सेट झालं मग थोडक्यात मी म्हणेल की टोटल आउटकम झालं टोटल काय किती चेंडूमधून किती काढायचे आहे कंडिशन त्यांनी अशी सांगितली एक पांढरा घ्या आणि एक लाल घ्या आता पांढरा चेंडू कशातून घेईल मी पांढऱ्यामधून चारमधून एक घ्यायचा आहे आणि म्हटलं की गुनिले कशामधून घ्यायचा आहे एक चेंडू घ्यायचा लालमधून म्हणजे तीन मधून एक कळलं आणि ह्याचं कॉम्बिनेशन परमिटेशन कॉम्बिनेशन लक्षात येईल त्याचाही व्हिडिओ आपला युट्यूबवर आहे चार सी एक जेव्हा खाली छेदाच्या म्हणजे खालचा आकडा ज्यावेळेस एक असतो त्याचं उत्तर वरचाच आकडा येतो लक्षात ठेवायचा म्हणजे चार गुणिले तीन फिक्स आणि हे कसं करतात बघा बारा सी दोन म्हणजे मी कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला अजिबात सांगत नाही बारा सी दोन म्हणजे बारा गुणिले अकरा दोन आकडा आहे म्हणून एक आणि दोन छेद दोन लक्षात ठेवा दोन आहे दोन गुणिले एक म्हणजे दोन लक्षात ठेवायचं मग हे काय भाग जाईल बघा बे, के बे बे बेसक बारा म्हणजेच चार गुणिले तीन चेत सहा गुणिले अकरा मग काय काय जाऊ शकतं तीन एक तीन तीन दोन्ही सहा बे के बे, बे राहिलं काय दोन छेद अकरा ही तुमची प्रॉबेबिलिटी आली म्हणून पर्याय नंबर माझा दोन बरोबर आहे आहे हे लक्षात ठेवा बारा सी दोनच ते कसं आलं समजा मी बारा सी तीन असेल तर तुम्ही कसं लिहिता बारा गुणिले अकरा गुणिले दहा एक दोन तीन आणि छेदाच्या ठिकाणी तीन गुणिले दोन गुणिली एक म्हणजे तीन आहे म्हणून तीन आकडे आणि तीनचा रिव्हर्स एवढं लक्षात असू द्या कळून जाईल तुम्हाला चला शेवटचा प्रश्न बघूया शेवटचा प्रश्न असा होता की पंचवीस सेंटीमीटर लांबीच्या शिडीचे एक टोक किती भिंतीला व दुसरे टोक भिंतीपासून सात सेंटीमीटर अंतरावरती जमिनीवर टेकले आहे तर शिडीचे पहिले टोक इथं काय टोक जमिनीपासून किती अंतरावर असेल आता मित्रांनो लक्षात ठेवा ही भिंत आहे ही शिडी आहे बरोबर ही शिडी म्हणून ठीक आहे शिडी आहे बरोबर जमिनी पंचवीस सेंटीमीटर लांबी शिडी म्हणजे ही पंचवीस सेंटीमीटर आहे वरचं टोक जे आहे ते भिंतीपासून एक टोक भिंतीला आणि दुसरे टोक भिंतीपासून सात सेंटीमीटर अंतरावर आहे एवढे सात सेंटीमीटर अंतर आहे तर शिडीचे पहिले टोक आणि जमिनीपासून अंतर हे भिंतीचं अंतर काढायचंय तर लक्षात ठेवा पायथागोरचा थेरम असा आहे की कर्णाचा वर्ग वजा एका बाजूचा वर्ग म्हणजे दुसरी बाजू येते किंवा असं म्हणूया पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग म्हणजे पंचवीसचा वर्ग जो येणार आहे त्यातून सातचा वर्ग वजा करा सहाशे पंचवीस मधून एकोणपन्नास गेले म्हणजे पाचशे शहात्तर राहतात पाचशे शहात्तर कशाचा वर्ग आहे चोवीसचा म्हणून पर्याय नंबर माझा तीन बरोबर कळतंय एकदम व्यवस्थितरित्या पंधरा संभाव्य प्रश्न जे आहेत ते मी सॉल्व्ह केलेत मित्रांनो तुमच्यापैकी ज्यांना कोणाला पूर्ण रिव्हिजन करायची वेळ आपल्याकडे कमी आहे आपली रिव्हिजन बॅच फास्ट ट्रॅक बॅच तुमच्या आपल्या स्पर्धाग्राम ॲपवरती आहे अवेलेबल आहे घ्या फायदा वेळ घालू नका हे अवेलेबल आहे त्याचा फायदा घ्या ज्यांना वाटते मला फक्त स्पेशल कंबाईनच करायची आहे त्यांनी आपली स्पेशल कंबाईनची बॅच केली तरी चालेल तुम्हाला फक्त हा जो नंबर दिलाय शहाण्णव झिरो चार झिरो दोन झिरो दोन सत्याहत्तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून काय करायचंय माहिती घ्यायची आहे बरोबर ठीक आहे आणि माझा तर नंबर तुम्हाला सगळ्यांना माहिती येणार आहे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे सगळा नंबर तर लक्षात ठेवा त्र्याऐंशी झिरो आठ एकशे दहा एकशे दहा या नंबरवरती मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा पी डी एफ पाहिजे मला कॉन्टॅक्ट करायचा व्हिडिओ पाहिजे डायरेक्ट मेसेज करायचा बिंदास तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार कारण मी पर्सनली अटॅच राहतो फोरमवर मला आवडतं कारण माझ्यामुळे तुम्ही दोन दोन पावलं जर पुढे जाणार असेल तर माझ्यासारखा समाधानी कोण रे ठीक आहे सर्वांना शुभेच्छा पुढच्या व्हिडिओची पुढच्या टेस्टची वाट पहा लवकरच देतो ठीक आहे धन्यवाद